यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्याकडून ऑगस्ट 2021 ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. यात ऑनलाईन परीक्षेसाठी मूलभूत गरजा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यामध्ये लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, फोनचा फ्रंट कॅमेरा चालू असणे आवश्यक आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी फोनमधील गुगल क्रोम किंवा मोझिला फायरफॉक्स ब्राउझरचा वापर करावा. आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेट नेटवर्क सुरू असणे गरजेचे आहे. तसेच पेन्सिल, कागद इत्यादी वस्तू गरज असल्यास जवळ ठेवाव्यात. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी यूजर नेमसाठी तुमचा 16 अंकी PRN नंबरचा वापर करायचा आहे व पासवर्ड म्हणून तुमची जन्मतारखेचा उपयोग करावा लागेल. ॲक्टिव्ह टेस्टवर क्लिक करा व ड्रॉपडाऊनमधून आपली टेस्ट निवडा. म्हणजे ॲक्टिव्ह टेस्टवरती निवड केल्यानंतर ज्या दिवशी तुमचा जो कोणता काही पेपर असेल त्या विषयाचा कोड तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. तो तुम्ही टाईम टेबलमधून पाहून त्या दिवशी तो त्यामध्ये तो क्लिक केल्यानंतर तिथे आपला तो विषय निवडायचा आहे आणि विषय निवडल्यानंतर साइन इन या बटणावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्याला फेस ऑथेंटिफिकेशन प्रोसेसमधून जावे लागेल. फॉर्म लिंक https://ycmou.unionline.in/ या लिंकवरून तुम्हाला ऑनलाईन एक्झाम द्यायची आहे. प्रत्येक पेपरसाठी हीच लिंक तुम्हाला परीक्षेसाठी वापरायची आहे. ycmou.unionline.in/ या लिंकचा वापर क्रोम ब्राउझरमध्ये टाईप केल्यानंतर या प्रकारे पेज ओपन होईल. यात यूजर नेम म्हणून आपला 16 अंकी PRN नंबर टाकावा व पासवर्डसाठी तुमची जन्मतारखेचा इथे वापर करावा. जर एखाद्या विद्यार्थ्याची जन्मतारीख 18 सप्टेंबर 1998 असेल तर पासवर्डमध्ये त्याला DDMMYY म्हणजेच 1809 98 या प्रकारे जन्मतारीख टाकायची आहे. त्यानंतर ॲक्टिव्ह टेस्टवर क्लिक करून ड्रॉपडाऊनमधून आपल्याला आपल्या असणाऱ्या विषयाची निवड करायची आहे. निवड केल्यानंतर साइन इन या बटणावरती क्लिक करावी. त्यानंतर फोटो आय डी व्हेरिफिकेशनसाठी म्हणजेच फोटो ID पडताळणीसाठी आपल्याला समोरची लिंक ओपन होईल. यामध्ये आपला चेहरा वेब कॅम म्हणजे मोबाईल चा जो फ्रंट कॅमेरा आहे त्याच्यासमोर आपल्याला आपला चेहरा धरावा लागेल आणि जेणेकरून सिस्टीम आपला चेहरा आपल्या फोटो ओळखपत्राबरोबर पडताळून शकेल. फोटो पडताळणीमध्ये आपला चेहरा मॅच न झाल्यास आपल्याला परीक्षा देता येणार नाही. तसेच आपला फोटो यशस्वीरित्या अपलोड झाल्यानंतरच आपली परीक्षा चालू होईल. फेस रिकग्नायझेशन या प्रकारे फोटो आयडेंटिफिकेशनमध्ये तुमचा फोटो वेबसाईटवरती किंवा मोबाईलवरती तुम्हाला दिसेल. इथे क्लिक हिअर टू व्हेरीफाय ॲडमिट कार्ड या बटणावरती क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर तुमची परीक्षा सुरू होईल. परीक्षेमध्ये आपल्याला कोणकोणती काळजी घ्यायची आहे तर वेब कॅमेराद्वारा परीक्षा सुरू असताना तुमचे वेळोवेळी फोटो काढले जातील व आपली आपण काही गैरप्रकार करीत नाही आहात न याची सतत पडताळणी होत राहील. म्हणजे वेब कॅमेऱ्यातून आपण वेगळे हालचाली इकडे तिकडे पाहणे यासारख्या जे काही अनावश्यक हालचाली जर करत असू तर आपल्याला परीक्षेपासून वंचित केल्या जाऊ शकते. तसेच आपल्या परीक्षेचे सतत पर्यवेक्षण करीत राहू. म्हणजे वेब कॅमेऱ्याद्वारे जो काही तुमची हालचाली असेल त्याच्यावर तुमचे म्हणजे विद्यापीठाचे पूर्ण लक्ष असेल. गैरप्रकार आढळल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेपासून बाद करण्यात येईल. विद्यार्थ्यास वेळोवेळी सूचना ताकीद स्क्रीनवर दिली जाईल. म्हणजे स्क्रीनवर आपल्याला नोटिफिकेशन येईल. परीक्षा सुरू असताना कोणत्याही प्रकारे बोलणे, खुणा करणे इत्यादी करू नये. अन्यथा विद्यार्थ्यास परीक्षेतून बाद केले जाईल. विद्यार्थ्याच्या आसपास अजिबात आवाज होता कामा नाही. आजूबाजू दुसरी व्यक्ती आढळल्यास विद्यार्थ्याची परीक्षा त्वरित स्थगित किंवा रद्द केली जाईल व त्या विद्यार्थ्यावर
योग्य ती कारवाई केली जाईल. फोटो पडताळणी होण्यात अडचण येत असल्यास काय करावे? जर विद्यार्थी फर्स्ट इयरला असेल, फर्स्ट इयरला जो काही फोटो त्याने ॲडमिशनच्या वेळेस दिला असेल, पण आता विद्यार्थी फायनलला असेल, तर अशा वेळेस काय करावे? तर क्लिक हिअर टू डिफर फेस व्हेरिफिकेशन अँड कंटिन्यू टू एक्झाम या बटणावर क्लिक करून आपण परीक्षा देऊ शकतो. या बटणावर क्लिक केल्यानंतर यस कंटिन्यू टू एक्झाम या बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्याला परीक्षा देता येईल. अशा प्रकारे मुक्त विद्यापीठाने विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.